नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल अलिनो नरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे काही आरोग्य विभाग भरती आहे त्याबद्दल एक माहिती बघणार आहोत। तर आरोग्य विभाग भरतीबद्दल आपण माहिती बघणार आहोत। आपण सर्वांनाच माहीत आहे जे की सर्वजण वाट बघून आहात आरोग्य विभागातील भरतीबद्दल। 17,000 पदांची भरती जी मंजूर झालेली होती त्यापैकी 17,000 आता 50% पदांसाठी भरती होणार आहे असे देखील बातमी आलेली होती। आणि वेळोवेळी मित्रांनो हे बातम्या वाढतच चाललेल्या आहे। वेळोवेळी कुठलंही जसं आश्वासन या ठिकाणी सरकारकडून देण्यात येत आहे, एक हप्ता असेल, एक महिना असेल, आता लिस्ट लागेल, तेव्हा लिस्ट लागेल, एक्झाम होईल, या प्रकारच्या बऱ्याचशा बातम्या येत असतात। त्यासाठी मित्रांनो नेमकं कारण काय आहे, भरतीला विलंब का होत आहे, कारण ही जी भरती आहे ती इमर्जन्सीमध्ये घेऊन ही भरती होणार होती, त्यामुळे अशा प्रकारची भरती करण्यास त्यांना कुठलाही अडथळा येणार नाही। तर त्यानंतर जे आहे ते मराठा आरक्षणाचं कारण पुढे ढकलण्यात आलं, त्यावर देखील तोडगा काढण्यात आला, तरीसुद्धा अजून लिस्ट जी आहे ती लागायला तयार नाही। या सर्व गोष्टींना कंटाळून जे आहे मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागात भरती संदर्भात जे आहे ते एक विद्यार्थी जो आहे तो जनता दरबार जे असतं त्यामध्ये आरोग्यमंत्री हे येत असतात, राजेश टोपे यांना भेटलेला आहे, त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे प्रश्न भरतीबद्दल त्या ठिकाणी त्यांनी विचारण्यात आलेले आहेत। तर त्याबद्दल काय सांगितलं आहे त्या विद्यार्थ्याला आणि कोणत्या प्रकारचे ते प्रश्न होते की जे विचारले गेलेले होते भरतीबद्दल, याबद्दल आपण आजच्या भागामध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। आणि त्या विचारलेल्या प्रश्नांवर जे आरोग्यमंत्र्यांनी काय म्हणाले किंवा भरती जी असणार आहे ती मेरिट लिस्टने लागेल किंवा परीक्षा घेऊन लागेल, तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करावं, लेन वन चॅनल शेजारी बेल आयकॉन तिथे क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। जे आपण आरोग्य विभागाबद्दल कुठलाही व्हिडिओ असेल, कुठलं अपडेट असेल, कुठली माहिती असेल, लिस्टबद्दल काही अपडेट असेल आणि तुमच्या वॅकन्सीज असतील, या सर्वांच्या अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जातील। चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। बघा, तर संदर्भ आणि विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि कोणाला उद्देशून, बघा या ठिकाणी आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विषय देण्यात आलेला आहे आरोग्य भरतीबाबत। तर आरोग्य भरतीबाबत काय विचारण्यात आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर बघा, महोदय वरील विषय विनंतीपूर्वक अर्ज करतो की साहेब, राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग सद्यस्थिती ही खूपच ढासळलेली असून रिक्त जागेअभावी इतर कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडतोय। तर माननीय मंत्री महोदय साहेब, आपण गेल्या एप्रिल महिन्यापासून मेरिट बेसवर आरोग्य विभागातील पदे 100% भरू असे आश्वासन केले, याबद्दल माझे काही प्रश्न आहेत, त्याबद्दल सकारात्मक उत्तर मिळावे हीच अपेक्षा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी याप्रमाणे लेटर हे या विद्यार्थ्याकडून देण्यात आलेलं आहे जे की आरोग्यमंत्र्यांनी जी भरती होती ही 100% भरती मेरिट लिस्टवर होणार आहे हे गेल्या एप्रिलपासून आपल्याला सांगत आहे, सर्वांना माहीत आहे, तर याचा देखील उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर पुढे काय आहे बघा, प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, जसं की प्रश्न आहे बघा कालच्या वेबिनार आधारित। तर बघा, पहिला प्रश्न आहे की आरोग्य पदे 50% म्हणजे 8,500 भरणार का, हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे बघा, भरणार तर ही भरती जी आहे ही आपल्या आश्वासनाप्रमाणे मेरिटवरच होणार का, याबाबत आपण स्पष्ट सांगावे, कारण गेल्या 8 महिन्यापासून आम्ही अभ्यासापासून दूर आहोत, लॉकडाऊन झाल्याने शक्य झाले नाही। तर बरोबर आहे मित्रांनो, गेल्या भरतीला 7-8 महिनेपासून जे आहे ते आश्वासनावर आश्वासन भेटत आहे आणि आत्ता लिस्ट लागेल, आत्ता भरती होईल, 8 दिवसात भरती होईल किंवा मेरिट लिस्टवरच ही भरती होणार आहे असं देखील या ठिकाणी आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं, आपण सर्वांनाही माहीत आहे। तर ही भरती जी आहे ती मेरिट लिस्टवरच होणार का 100%, किंवा बरेचसे जण आता म्हणत आहे की एक्झाम होणार आहे कारण आता बरेचसं कोरोनाचं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे तर लिस्ट लागणार आहे, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जो आहे तो बऱ्याचशा म्हणजे सगळ्याच जणांनी अभ्यास जो आहे तो बंद केलेला होता, जर आता त्यांनी परीक्षा घेऊन म्हटलं तर थोडा अवघड होणार आहे, हा प्रश्न देखील यामध्ये विचारण्यात आलेला आहे। आणि पुढील आहे बघा, मागील खूप दिवसापासून आपण आरक्षण GD आणि CM परवानगी आणि अनेक कारणांमुळे आठवडे खूप गेले, आता सर्व परवानगी व आपल्या म्हणण्याप्रमाणे यावर तयार आहेतच, तर जास्त वेळ न लावता फायनल डेट सांगावी। तर बघा, या ठिकाणीच CM ची देखील परवानगी मिळालेली आहे, आपण देखील हा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे, बघा तुम्ही पाहिलंच असेल। तर सर्व परवानगी आता मिळालेल्या आहे पण मग तरीसुद्धा लिस्ट का लागत नाही, इतकी इमर्जन्सीमध्ये असूनसुद्धा लिस्ट या ठिकाणी का लागत नाही आहे,
हे देखील या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आहे बघा, आपल्याकडे लाखो उमेदवार मोठ्या आशेने पाहत आहेत, कृपया या आश्वासनाप्रमाणे भरती ही मेरिटवरच व्हावी हीच आपल्याकडे याची विनंती आहे. मित्रांनो, आग्रहाची विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बघा पुढील आहे की वरील प्रश्नावर आपण जागरूकतेने कार्य करतच आहेत, पण आमच्यात पण तारखेबद्दल व मेरिट का परीक्षा याबाबत जे आहे ते संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करावा हीच मागणी. तर बरोबर आहे मित्रांनो या ठिकाणी. तर या ठिकाणी याप्रमाणे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत. बघा मित्रांनो, तर जे आरोग्य पदे आहेत 50% भरणार का हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर हा प्रश्न जो आहे तो आरोग्य विभागामधील किंवा इतर कुठल्याही पदात 50% जे आहे ते भरती या ठिकाणी होणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो प्रश्न होता तो की ही भरती जी आहे ती 100% मेरिट लिस्टवर होणार आहे किंवा परीक्षा घेऊन होणार आहे याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण द्यावे, ही विनंती देखील यामध्ये करण्यात आलेली आहे. तर ही विनंतीवर त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्याच्या सांगण्याप्रमाणे मित्रांनो की आरोग्य विभागातील जी भरती होणार आहे ही मेरिट लिस्टवर होणार आहे किंवा परीक्षा घेऊन होणार आहे याबद्दल अजून कुठलंही स्पष्टीकरण झालेलं नाही असं देखील त्या विद्यार्थ्याला सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर भरती जी आहे ती ही मेरिट लिस्टवरच होईल किंवा परीक्षा घेऊन होईल याबद्दल आता कुठलंही स्पष्टीकरण नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि या अगोदरचे आपण व्हिडिओ पाहिलेले असतील किंवा कॉन्फरन्स त्यांच्या पाहिल्या असतील तर भरती मेरिट लिस्टवरच होणार असं सांगण्यात आलेलं आहे. आणि आता अचानक असा निर्णय होत आहे तर सर्वजण जे आहे ते गोंधळात पडण्याचा हा निर्णय आहे मित्रांनो. जर आता एक्झाम घेऊन तुमची जर परीक्षा होणार असेल आरोग्य विभागाची तर हे थोडंसं अवघड होणार आहे, कारण सर्वजणांनी जवळपास अभ्यास जो आहे तो या ठिकाणी मेरिट लिस्टच्या आशेवर बंद केलेला होता मित्रांनो. तर याबद्दल जी आहे ती माहिती सांगण्यात आलेली आहे. तर ही माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवलेली आहे मित्रांनो. तशाच प्रकारचे वेगवेगळ्या अपडेट असतील, कुठल्या वॅकन्सीज असतील आरोग्य विभागाबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचवा असं तुम्हाला वाटत असेल तर आपलं ऑल इन वन चॅनल आहे, याला लगेच सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन येथील क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.